मी समीरा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इको फ्रेंडली टॉक्समध्ये। शॉपिंग हा आपल्या सगळ्यांचा वीक पॉईंट असतो आणि त्यातही कपड्यांचं शॉपिंग मग तर काय बघायलाच नको। कुठलाही सणवार असू दे, घ्या नवीन कपडे। असे नवीन कपडे घेत घेत आपलं वॉर्ड्रोब केव्हा भरतं हे समजतही नाही। पण मग आपण मग जुने जे कपडे असतात ते आपण कोणाला तरी डोनेट करतो किंवा कोणाला तरी वापरायला देतो, अगदी काही काही वेळा त्याचा पोछाही बनतो। पण या जुन्या कपड्यांचं त्या पुढं नेमकं काय होतं हे आपल्या कोणालाच माहिती नाही आहे। तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत स्वप्नील जोशी, जे इको रिगेनचे फाउंडर आहेत, त्यांच्याकडून। आणि हे जे अपसायकल झालेले कपड्यांपासूनचे प्रॉडक्ट्स आहेत ते सुद्धा बघणार आहोत। चला मग। स्वप्नील, तुमचं इको फ्रेंडली टॉक्समध्ये खूप खूप स्वागत आहे। इथे आल्यानंतर हे अपसायकल प्रॉडक्ट्स आहेत कपड्यांपासूनचे, तर ते तर बिलकुलच वाटत नाही आहे। पण मला सगळ्यात पहिले हे बघितल्यानंतर हा प्रश्न पडला की म्हणजे आपण वेस्ट कपडे पण बघतो आहोत अपसायकलला आलेले, तर कपड्यांमुळे खरंच पोल्युशन होतं का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कपडे किती मोठ्या प्रमाणावर खरं तर प्रदूषण करतात। तर याचा जेव्हा खरं तर हे इकोरिगेन चालू करण्याच्या आधी आम्ही जेव्हा रिसर्च करायचं ठरवलं आणि आम्ही जेव्हा रिसर्च चालू केला तेव्हा त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की प्रत्येक वर्षी आपण एकतर काही सण असतील किंवा वेगळ्या कारणांनी कपडे खरेदी करतो, ते एक दोन वर्ष वापरतो आणि आजकालच्या खरं तर करंट ट्रेंडमुळे म्हणा किंवा लाईफस्टाईलमुळे म्हणा आपण ते परत फेकतो, म्हणजे अगदी एक दोन वर्ष झाले की फेकतो। आणि सध्या तर दोन पद्धतीने आपण त्याचं खरं तर डिस्पोज करतो असं आपण म्हणतो की पहिलं तर आपण ते कोणातरी डोनेट करतो किंवा कुठल्या तरी गरजू व्यक्तीला देतो। पण जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये थोडा रिसर्च केला तेव्हा आम्हाला कळलं की इतक्या मोठ्या प्रमाणात कपडे डोनेट होतात आणि ते प्रत्येक माणसाला ते युजफुल आहेत का नाही हे खरं तर न बघता आपण ते डोनेट केलेले असतात, त्यामुळे हे कपडे पुढे जातात आणि पुढे फायनली जाऊन जाऊन म्हणजे ती एक अनएंडिंग सायकल आहे, तर जात जात ते फायनली सगळे लँडफिलला जातात, म्हणजे प्रत्येक शहराच्या बाजूला जी लँडफिल आहे मोकळं मैदान आहे तिथे ते जातात आणि तिथे जाऊन तिथे काय होतं की सध्याच्या प्रोसेसनुसार ते जमिनीत गाडतात, जे काही वेस्ट आहे पूर्ण सिटीचा तिथे जो येतो तो जमिनीत गाडल्यानंतर तिथे त्याला ऑलमोस्ट 40 वर्ष ते 100 वर्षाचा टाइम स्पॅन लागतो ते डिकम्पोज होण्यासाठी। तर पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कपडे सुद्धा डिकम्पोज होतात,
पण त्याला 100 ते म्हणजे 40 ते 100 वर्षाचा टाइम स्पॅन लागतो. एक जनरेशन येस म्हणजे पुढील एक जनरेशनला ते सगळे परिणाम भोगावे लागतील. आणि हे जेव्हा डिकम्पोज होतात तेव्हा त्यातनं दोन गॅसेस मेनली प्रोड्यूस होतात. एक आहे जो कार्बन डायऑक्साइड आहे आणि सेकंड वन आहे जो मिथेन आहे. आता मिथेन हा बाकी गॅसेसच्या कम्पेअर टू 28 टाइम्स जास्त हीट ट्रॅप करतो, विच इज कॉजिंग ग्लोबल वॉर्मिंग. त्यामुळे कपडे सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगला तेवढेच कॉन्ट्रीब्युट करतात. हा रिसर्च आम्ही केला. त्याच्या पुढे जाऊन आम्ही असाही रिसर्च केला की जेव्हा आपण 1 kg कपडे परत वापरणार आहोत तेव्हा त्यातनं 3.6 kg ऑफ CO2 आणि मिथेन इमिशन आपण कमी करतो. त्याचबरोबरीने 6,000 लिटर वॉटर कन्झम्पशन, 0.3 kg ऑफ फर्टिलायझर यूज आणि 0.2 kg ऑफ पेस्टिसाइड यूज, हे सगळे फॅक्टर्स आपण कमी करतो. कारण आपण एक्झिस्टिंग रिसोर्सेस परत वापरणार आहोत आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण कमी करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतंय की तुमच्या चॅनलच्या बद्दल मला लोकांना हे सांगायचं आहे की कपडे सुद्धा तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आणि जर तुम्ही कुठेही ते फेकून न देता मला वाटतं रिसायकल आणि अपसायकल करा आणि तरच आपण पुढे जाऊन मला वाटतं पुढच्या जनरेशनसाठी एक चांगलं काम आत्ताच करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. आता इको रिगेन मध्ये आपण जे म्हणतो आहोत कपडे येतात आणि अपसायकल होतात, तर नक्की काय काय प्रोसेस इथे होते? तर आम्ही कसं करतो की जसे क्लोथ येतात तर एक तर आम्ही सगळ्या पद्धतीचे कपडे ऍक्सेप्ट करतो, म्हणजे ज्याच्यामध्ये जीन्स असतील, टी शर्ट असतील, साड्या, कुर्ती, ट्राऊझर्स, तर ते सगळे क्लोथ आम्ही ऍक्सेप्ट करतो. ते आल्यानंतर पहिले तर सगळ्यात मोठा टास्क आहे की ते आम्ही ते सेग्रिगेशन करतो, म्हणजे वेगवेगळे करणे. फॅब्रिकनुसार आता साड्या आम्ही वेगळ्या करतो, कुर्तीज वेगळ्या करतो, जीन्स वेगळ्या करतो. तर हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टास्क आहे की दोन पद्धतीचे प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो. एक आहे ते रिसायकल्ड प्रॉडक्ट्स आहेत आणि एक आहे ते अपसायकल्ड आहेत. त्या दोन्हीमध्ये अपसायकल्ड प्रॉडक्ट्स म्हणजे जे प्रॉडक्ट्स आम्ही जसे क्लोथ येतात त्याच्यावरती फक्त डिझायनिंग करतो आणि ते प्रॉडक्ट्स बनवतो. रिसायकलिंगमध्ये ते कपडे आल्यानंतर त्याच्यापासून आम्ही धागे काढतो. ते धागे काढल्यानंतर ऑफकोर्स एक धागा असल्यामुळे ते नाजूक धागा असतो, सो त्याला 2-3 धागे मिळून परत एक नवीन धागा बनवला जातो की ज्याच्यापासून परत आम्ही कार्पेट, सतरंजी, सोफापट्टी या टाईप पद्धतीचे प्रॉडक्ट बनवतो. आणि अपसायकलिंग मध्ये जसं तुम्ही बघताय इकडे की या पद्धतीची बॅग आहे की बॅकपॅक आहे, हे सगळे अपसायकल प्रॉडक्ट्स आहेत. तर ते वॉशिंग झाल्यानंतर पहिले तर सेग्रिगेशन होतं, मग त्यानंतर ते कम्प्लीट आम्ही वॉश करतो. 3 वेळा आम्ही त्याचं वॉशिंग करतो. वॉश झाल्यानंतर मग फायनली त्याच्यावरती कटिंग केले जातं आणि मग डिझायनिंग केलं जातं. तर या पद्धतीचं जी प्रोसेस आहे. तर आता जसं आपण म्हटलो की अपसायकल आणि रिसायकल आहे, तर त्याचे काही आपल्याला काय नेमके अपसायकल? तर हे जसं तुम्ही बघताय की आता ही जीन्स, एक आमच्याकडे जीन्स आल्या होत्या तर त्याचं आम्ही हे फ्रिल पॅटर्न केलेलं आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जीन्स आहेत त्याचे ते कलर्स आम्ही वापरले आणि ह्याला पूर्ण एक वेगळा लुक दिलेला आहे. तर हे अपसायकल प्रॉडक्ट्स आहेत की जे जसे आमच्याकडे क्लोथ येतात तर त्याच्यापासूनच आम्ही डिरेक्टली बनवलेले आहे. आणि सेकंड जी कॅटेगरी आहे दॅट इज रिसायकल्ड आहे की ज्याच्यामध्ये आम्ही त्याचे धागे काढलेत आणि त्या धाग्यापासूनच पूर्ण धागे मिक्स करून हे सगळे प्रॉडक्ट्स बनवलेले आहे. तर हे रिसायकल प्रॉडक्ट्स आहेत आणि ते जे आहेत ते अपसायकल, कम्प्लीट अपसायकल प्रॉडक्ट्स आहेत. तर अशा दोन पद्धतीचे प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो जुन्या क्लोथ पासून. पण आता जेव्हा लोकांचा असा समज असू शकतो की आता अपसायकल येत आहेत किंवा आपण जुने कपडे स्वीकारतो, तर जुन्या कपड्यांपासून आम्ही का वापरायचं पहिली गोष्ट, आणि हायजीन किती आपण मेंटेन करतो, तर त्यासाठी काय? त्याच्यामध्ये मी जसं म्हणलं की आम्ही जसे क्लोथ येतात तर ते पूर्ण पूर्ण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आम्हीच आहे की ते आम्ही कम्प्लीट वॉश केलेले असतात. आणि तुम्ही इकडे आल्यानंतर लोक डायरेक्ट बघून त्यांनाही कळतं की हे पूर्ण वॉश केलेले आहेत किंवा ते जसं तुम्ही इकडे बघताय की कुठेही असं वाटत नाही की ते जुन्यातून बनवलेलं आहे. तर हाच खरं तर आमचा ऑब्जेक्टिव्ह की ते जुन्या न वाटू देणे किंवा त्याला अशा पद्धतीने डिझाईनिंग करणे की त्याचा कम्प्लीट लुक चेंज करणे हा खरं तर आमचा मेजर टास्क आहे. सेकंड गोष्ट आता आम्ही 2018 पासून ह्याच्यामध्ये काम करत आहे, पण आतापर्यंत कधी असं झालं नाही की लोकांनी अरे जुन्यातून बनवलेत किंवा हे आम्ही नाही वापरू शकत, तर असं कधीच आम्हाला खूप निगेटिव्ह काही फीडबॅक किंवा लोकांचा एक नकारात्मकता याच्यात आली नाही. ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि मला वाटतं खूप लोकांचा याचा सपोर्ट आहे आणि त्यांना हे नक्कीच पटते किंवा आवडते की या पद्धतीचे प्रॉडक्ट्स वापरायलाच पाहिजेत किंवा आता ती गरज आहे नेक्स्ट जनरेशनचा विचार करता. तर लोक
लोकांचा एक नक्कीच सपोर्ट मिळाला आहे, त्यामुळे असं कुठेही आम्हाला अजूनपर्यंत तरी अनुभव नाही की लोक याला डिनाय करतात. पण आता आपण मध्ये पण एकदा बोललो होतो तेव्हा तुम्ही म्हटला होता की डेनिम बनवायला खूप हजार्डस प्रोसेस असते, तर असे कपडे म्हणजे डेनिम काय किंवा कपड्यांमध्ये कुठले असे घटक असतात की जे ऍक्च्युली पर्यावरणासाठी? करेक्ट. आता त्याच्यामध्ये प्रोसेस बघितली तर युजली काय होतं की कापड म्हणजे जे कॉटन असतं त्याच्यापासून एक तर धागा बनतो, त्या धाग्यानंतर त्याचा एक पूर्ण तो व्हाईट कलर असतो. तर प्रोसेस वाईज सगळ्यात हॅझार्डस गोष्ट डेनिम मध्ये की डेनिमचा जो ब्लुइश कलर येतो त्याला ज्या पद्धतीने ते बनवलं जातं ती खूप एक तर हॅझार्डस प्रोसेस आहे, कारण त्याच्यामध्ये खूप हायली म्हणजे जे केमिकल्स वापरले जातात की त्याचा खूप इम्पॅक्ट होतो. आणि हे असे घटक वापरत किंवा तुम्ही आता स्ट्रेचेबल जीन्स बघितले असते तर त्याच्या इंटरनली बऱ्यापैकी प्लॅस्टिक वापरलं जातं की जे पुढे गेल्यानंतर पण ते डिस्पोज होत नाही किंवा डिकम्पोज होत नाही. तर ह्यामुळे खरं तर डेनिम जे काय आहे म्हणजे खरं तर डेनिमचा यूज करण्याचं पहिलं कारण होतं की ते एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये त्याचं काय म्हणतात एक सोर्सिंग त्याचं ते होतं की मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये लोकांच्या पॅन्ट फाटायच्या आणि त्या फाटू नये म्हणून काय बनवायचं तर डेनिम बनवली गेली आणि पण ती आता आपण रेग्युलर यूजमध्ये वापरतोय. पण त्यामुळे त्याचा मोटिव्ह जो आहे तर तो जो ब्लुइश कलर अन्न असेल किंवा आता तुम्ही बघितले की व्हरायटी ऑफ जीन्सचे पॅटर्न अवेलेबल ते बनवण्यासाठीचे जे केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये बॉयलर्स खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात, त्यामुळे खूप एअर पोल्युशन पण त्याच्यामुळे होत आहे. केमिकल्स तर होतच आहे त्यामुळे वॉटर पोल्युशन होत आहे. आणि एक तर त्याच्या बनवण्यासाठी ऑलमोस्ट एक डेनिम बनवायला 20,000 लिटर पाणी लागतं, त्यामुळे पाणी हा एक अगेन फॅक्टर आहे की जो डेनिम प्रोसेस मध्ये खूप एक डेनिम साठी आपण म्हणतो की 20,000 लिटर पाणी म्हणजे तेवढं पाणी वेस्ट होत आहे आणि शिवाय ते पोल्युटही होत. करेक्ट. सो त्यामुळे आमचा जसं तुम्ही इकडे बघता की डेनिम पहिलं जास्त आम्ही डेनिम प्रॉडक्ट बनवतोय आणि त्याला लोकांचा कलही तेवढा चांगला आलाय. सो हे मला वाटते सगळं काय म्हणते कारण आहे त्याच्यामध्ये. आणि बाकी क्लोथ जरी बघितले तरी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते सिंथेटिक फायबरमध्ये येस, कारण आजकाल कुठलीही खूप ऑर्गॅनिक प्रोसेस खूप कमी वापरले जातात. म्हणजे नक्कीच काही ब्रँड्स आहेत की जे आता ऑर्गॅनिक प्रमोट करत आहेत, पण जी मोठ्या प्रमाणावर एक इंडस्ट्री आहे तर ती बऱ्यापैकी केमिकल्स किंवा हॅझार्डस गोष्टी डाईंग प्रोसेस हे सगळे वापरूनच बनवतात, त्यामुळे नक्कीच ते डिस्पोज व्हायला पुढे प्रॉब्लेम येतो या सगळ्याच्या. आता हा एक सगळा एक वेगळा फॅक्टर आहे, पण बाय प्रोफेशन म्हणजे बाय एज्युकेशन म्हणू शकतो की तुम्ही आय टी मध्ये होता आणि प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सुरुवात केली होती, तर अचानक हे इको रिगेन कसं सुरू झालं? तर मला वाटतं त्याचं क्रेडिट गोज टू आय टी अगेन, कारण म्हणजे मी जेव्हा ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब चालू केला आणि मी ऑलमोस्ट 2-1 महिने तो जॉब करत होतो, पण तिथे मला असं वाटलं की ह्याचं पुढे काय मला फ्युचर काय म्हणजे व्हॉट इज द विजन. आणि सेकंड मला हे जाणवायला लागलं की अरे पुढे जाऊन माझं फुल प्रेडिक्टेबल लाईफ दिसतंय की मी कुठल्या तरी आय टीत अजून एक आय टी कंपनी आणि मी स्विच करतोय या सगळ्या गोष्टी करतोय. बट अल्टिमेट मी काय करतोय म्हणजे ह्याच्यात माझी आयडेंटिटी एक तर काही नाही क्रिएट होते किंवा रादर आय एम नॉट डुईंग समथिंग की ज्याच्यामध्ये काय म्हणतात एक सोसायटीसाठी मी काहीच करत नाही. मग हा विचार मला वाटतं कुठेतरी मला हे व्हायला लागला की अरे आपण म्हणजे नुसतंच जातोय ऑफिसला आणि येतोय, याच्या पलीकडे आपलं काहीच तसं लाईफ राहिलेलं नाही. आणि मग असं काहीतरी डोक्यात होतं की मासेससाठी करावं किंवा असे काही प्रॉब्लेम असेल की जिथे एक तर कोणी अजून एंटर केलं नाही किंवा रादर लोक अवॉइड करत आहेत तर त्या एक तर सेक्टरमध्ये जायचं आणि अशा गोष्टींना करायचं की जिथे खूप लोकांना एक काय म्हणता येईल त्यांचा प्रॉब्लेम असेल की जो खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे तो काही पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो आणि सोसायटीला पण त्याच्यात इन्वॉल्व्ह करू शकतो. पण डाऊन द लाईन आफ्टर 6 मंथ्स आय रिअलाइज की एक तर आय टी खूपच सॅच्युरेशन आहे किंवा आता खूप खूप लोक त्याच्यात आहेतच, पण यामुळे काय होतं की एका पर्टिक्युलर क्लासपुरतंच सगळं मर्यादित राहिलं आहे. म्हणजे मला असं वाटतं की भारतात प्रत्येक माणसाला काही आय टी तो जॉब नाही करू शकत. म्हणजे बरीच लोक अशी आहेत की जी बेसिक त्यांच्या स्किल्स आहेत दे आर नॉट टेन टुवर्ड्स आय टी, बट त्या लोकांसाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत किंवा त्यांच्यासाठी काही गोष्टीच करता येत नाही किंवा अदर आपले जे इंडियन स्किल आहेत जसं स्टिचिंग असेल किंवा बाकी अजून गोष्टी आहेत तर त्याच्यासाठीच असं मोठ्या प्रमाणात कोणी काम करतंय असं दिसत नाही. तर म्हणून मग काहीतरी वेगळं करायचं आहे आणि मी खरं तर इकोरिगेनकडे वळलो आणि मग ती प्रोसेस चालू झाली. हे आता आपण अपसायकल किंवा रिसायकल प्रॉडक्ट्स बघितले, पण ह्याच्या मागचे खरे चेहरे कोण आहे म्हणजे कोण बनवतं हे? याच्यामध्ये अगदी मला खूप अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमच्या इथे आमचं वुमन एम्पॉवरमेंट सेंटर आहे
आणि आपल्या भारतीय महिला म्हणजे खरं तर ज्या कुठल्याही डिझायनिंग बॅकग्राऊंड नसलेल्या किंवा अगदी घरगुती ह्याच्यातून आलेल्या महिलाच हे सगळे प्रॉडक्ट बनवत आहेत आणि आमच्याकडे कोणी असा डिझायनर नाही आहे. सो त्यांच्या व्हिज्युअलायझेशन स्किल वापरून किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशन स्किल्सनीच ते सगळे प्रॉडक्ट्स बनवत आहेत. आणि तुम्ही जसं बघताय की अगदी युनिक सगळे पॅटर्न्स आहेत किंवा जे साधारण मार्केटमध्ये नसतात सो ते शोधून त्यांनी काढतो आणि मग आम्ही युजली डिस्कस करतो की आज कुठल्या पद्धतीचं प्रॉडक्ट बनवायचं आहे मग त्याच्यात काय वेगळेपणा देता येईल. सो याच महिला खरं तर हे सगळे प्रॉडक्ट बनवतात. पण मग त्यांना काही आपण स्पेशल गायडन्स किंवा असं, कारण की इथे आता हे पॅटर्न्स बघितले तर मग आता तो फ्रिलचा बघितला किंवा हा पण आहे तर ते खूप वेगळे डिझाईन्स आहेत. म्हणजे कॉमन जे आपण बॅकपॅक्स बघतो किंवा कुठलेही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तर तसे नाही आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे की मला असं वाटतं की प्रत्येक महिलेकडे ते एक डिझायनिंग स्किल असतं. म्हणजे अगदी तुम्ही दुकानात कुठली महिला गेली तर तिचे कलर सिलेक्शनवरनच कळतं की अरे हा नको हा पाहिजे. तर ह्याचा नक्कीच आमच्या म्हणजे काय म्हणते आमच्या बनवण्याच्या प्रोसेसमध्ये उपयोग होतो. कारण एक तर त्यांच्याकडे ऑलरेडी ती स्किल असते आणि वेगळंपणा फक्त त्यांना एक काय म्हणते थोडं सपोर्टची गरज असते की ओके तुम्ही काहीतरी वेगळं करा देन आपण बघू पुढे कसं प्रॉडक्ट बनते. तर त्यामुळे काय झालं की त्यांना एक ओपननेस मिळाला आणि त्या ओपननेसमुळे मग त्यांनी काही डिझाईन्स ट्राय केले किंवा ह्याला हा पॅटर्न सूट होईल किंवा या पद्धतीचं होईल. तर ह्याच्यासाठी असं वेगळं ट्रेनिंग आम्ही असं दिलं नाही पण एक सपोर्ट म्हणता येईल की नवीन ट्राय करायला. म्हणजे असं काही कधीच झालं नाही की त्यांनी काहीतरी नवीन ट्राय केलं आणि आम्ही म्हणलं अरे हे काय बनवलंय कशासाठी बनवलं. तर तसे नसल्यामुळे काय होतं एक ओपननेसमुळे स्वतः माणसाला काहीतरी करण्याची इच्छा होते आणि ती होत असल्यामुळे सतत त्यांना त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल्स एवढ्याच वाढल्या आहेत किंवा म्हणजे त्या अगदी रोडवरनं घरी जाताना बॅग चेक करतात की ही बॅग कशी दिसते किंवा या सिरियल मध्ये कशी वापरली. सो तो बोलून मला वाटते त्यांना एक तो त्यांनी अडॅप्ट केलाय आणि नाव दे आर युझिंग इट हिअर. सो त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण आता इकोरिगन मध्ये काय काय प्रॉडक्ट आपण बनवतो म्हणजे मेजर काय प्रॉडक्ट. सो इकोरिगन मध्ये आता तरी सगळ्या बॅग्स आहेत त्याच्यामध्ये लाईक हँडबॅग्स आहेत, ट्रॅव्हल बॅग आहेत, किचन एप्रन आहेत, पाउचेस आहेत, जसंही बॅकपॅक आहे, सॅक आहेत. या व्यतिरिक्त दुसरे रिसायकलिंगमध्ये आमचे जे प्रॉडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये लाईक कार्पेट्स आहेत, सतरंजी आहे, सोफापट्टी आहे, या पद्धतीचे प्रॉडक्ट आहेत. या व्यतिरिक्त आम्ही 2019 फॅशन शो केला होता की ज्याच्यामध्ये आम्ही फॅशन ओरिएंटेड काही क्लोथ्स बनवले होते की ज्याच्यामध्ये काही वन पीस ड्रेसेस होते, काही जुन्या टायपासूनचा ड्रेस होता, जॅकेट्स होते. सो नक्कीच तो एक अँगल आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे पिलो कवर्स पण आम्ही बनवतो आणि होम डेकॉरमध्ये लवकरच आम्ही काही प्रॉडक्ट्स घेऊन येऊ असं थोडं डोक्यात. म्हणजे माझा हा नेहमी इको फ्रेंडली टॉक्स मध्ये आम्हाला बरेचसे वेगवेगळे बघायला मिळतात प्रॉडक्ट्स आणि सेक्टर्स बघायला. तर सगळ्यात पहिले दर्शकांचा हाच प्रश्न असतो की इको फ्रेंडली आहे म्हणजे थोडस महाग असणार. तर प्रॉडक्ट्सची रेंज आपण साधारण काय आहे म्हणजे कोणाला. याच्यामध्ये कसं होतं की आम्ही जेव्हा स्टडी केला तर आम्ही मिडल प्राइसिंग आमच्या प्रॉडक्टची ठेवली. आम्ही खूप हाय पण नाही आणि खूप लो पण नाही, अशा दोन मिडलच्या रेंजमध्ये आहे. तर याच्यामुळे काय होतं की आणि सेकंड थिंग आम्ही जसं वर्क करतो की आम्ही जे काही क्लोथ असतात त्याचं 10 रुपये पर केजीनी व्हॅल्युएशन करतो आणि जी काही अमाऊंट येते त्याच्या अगेन्स्ट लोक प्रॉडक्ट घेऊ शकतात. त्यामुळे एनिवे त्यांना डिस्काउंट मिळतं जे काही आमची प्राइसिंग आहे. आणि सेकंड गोष्ट त्याच्यामध्ये महत्त्वाची की आत्तापर्यंत असं कुठेही झालं नाही की अरे खूप हाय प्राईस आहे म्हणून नको किंवा ह्या पद्धतीचा रिस्पॉन्स आलेला नाही. तर साधारण एखादी बॅग अगदी खूप मोठा ब्रँड असेल त्याची 1500 असेल आणि जी अगदी लोकल असेल ती 500, तर आमचं प्राइसिंग साधारण 1000 या रेंजमध्ये आहे. आणि प्राइसिंगचं इको फ्रेंडली आमच्या केसमध्ये कसं होतं की आमचं हे सगळं कटिंग एफर्ट्स खूप आहेत. कारण आलेली प्रत्येक जीन्स कट करणं असेल किंवा कुर्ती कट करणं असेल मग वॉशिंग आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यापासून काय बनवायचंय ही गोष्ट एक काइंड ऑफ एक आर्टिस्टिकपणा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे की दॅट इज की ती खूप युनिकनेस तोच आहे आमचा. कारण आज मला असं वाटलं की चलो आज जाऊन एक ब्ल्यू कलरची चांगली बॅग बनवू पण तो ब्ल्यू कलर येईलच याचं मला माहिती नाही. सो ब्लॅक आला त्याच्यापासून काय बनवायचं हा विचार आपल्याला डिझाईन ते तयार करावं लागतं. तर तो फॅक्टर जो आहे त्यामुळे त्याची एक वेगळी ऑफकोर्स एक आर्टिस्टिक कॉस्ट आहे. पण नक्कीच आम्ही मिडल प्राइसिंग आमच्या प्रॉडक्ट आहे, कुठे खूप हाय नाही आहे किंवा खूप लो नाही, एक मिडल. आणि शिवाय प्रत्येक प्रॉडक्टही युनिक आहे की एक प्रॉडक्ट असेल तसं. म्हणजे मला एक सांगायला आवडेल की जगामध्ये ती बॅग तुमच्याकडेच असेल जर तुम्ही ती जेव्हा घ्याल, कारण ते परत मटेरियल आमच्याकडे आलं नाही तर ती तुमच्याकडेच. कारण सगळे प्रॉडक्ट आपण जे म्हणतो
म्हणतो आहोत ते आपल्या येणाऱ्या क्लोथ्सवर डिपेंडंट आहे, त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट ऑब्व्हियसली युनिक असणार आहे, त्याच्यामुळे ती कॉस्ट तेवढी असू शकते. बरोबर. आणि शिवाय आपले कारागीर ज्या आहेत महिला त्याही त्याच्यावर खूप एफर्ट घेत आहेत. पण आता तुम्ही जसं म्हणलात तसं जर आपल्या दर्शकांना कोणाला इथे कपडे आणून द्यायचे असतील तर ती काय प्रोसिजर असेल? बेसिक आमचं कर्वेनगरला म्हणजे तातोडे गार्डनच्या जवळ स्टोर आहे, तिथे ते कपडे आणून देऊ शकतात. या व्यतिरिक्त त्यांच्या काही रिस्पेक्टिव्ह सोसायटीजमध्ये काही कॅम्पेन करायचे असतील किंवा कॉर्पोरेट्समध्ये कॅम्पेन करायचे असतील तर तिथेही जाऊन आम्ही एक दिवसाचं कॅम्पेन करू शकतो, ज्याच्यामुळे काय होतं की एक बल्क मध्ये लोक क्लोज देऊ शकतात आणि त्याच वेळेला आम्ही प्रॉडक्टही तिथे डिस्प्ले करतो, ज्यांना घ्यायचं ते तेव्हा प्रॉडक्टही घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने सध्या तरी आम्ही वर्क करतो. ओके. पण आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणलात की पर केजी मागे 10 रुपीज डिस्काउंट असतो. आणि आता सपोज मी आणून दिले कपडे माझे झाले 10 किलो झाले तर मला 100 रुपीज डिस्काउंट मिळेल. सो मी तो कुठलाही प्रॉडक्ट घेताना त्याच्यामधून आपण लेस करतो. किंवा त्याच्यामध्ये आम्ही असंही आहे की तुमच्याकडे 10 किलोज असतील आणि तुम्हाला असं वाटतं की 1 महिन्यात अजून माझ्याकडे जमा होतील की मी करू शकतो तर तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता आणि मग एकदम त्याच्या अगेन्स्ट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 3 पद्धतीने आम्ही हे करतो की एक तर तुम्ही आत्ता लगेच तुम्हाला काही घ्यायचं नसेल तर आम्ही क्रेडिट नोट देतो, तुम्ही नंतर घेऊ शकता किंवा तुम्ही नुसतेही डोनेट करू शकता. तुम्हाला फक्त डोनेट करायचं की एक रिसायकलिंगसाठी तसंही तुम्ही करू शकता. सो मॅन्डेटरी नाही की तुम्ही प्रॉडक्ट घेतलेच पाहिजे, तसंही नाही, तुम्ही नंतरही घेऊ शकता. विच इज व्हेरी गुड की म्हणजे ज्या लोकांना कपडे डोनेट करायचे आहेत आणि या ब्रँड्सलाही भेट द्यायची ते नक्कीच इथे येऊन बघू शकतील आणि देऊ शकतील. आणि मला जाता जाता प्रश्न विचारायचा आहे की आता हे सगळं आपण बघतो आहोत, बरोबर, याचा पसारा हळूहळू वाढतोही आहे, तर तुमचे पुढचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? सो आत्ता तरी आमचं मेन जे आहे की सगळ्यात जास्त जो काही रिस्पॉन्स आहे किंवा एक कॉल्स म्हणा तर नेक्स्ट टू पुणे म्हणजे मुंबईतून आम्हाला येतो आहे, तर तिथे ऑलरेडी आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत की ज्यांच्या थ्रू तिथे नक्कीच आम्ही प्रॉडक्ट लोकांपर्यंत जास्त पोहोचवतो आहे. त्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या पुण्यातल्या मेन सिटीज भारतातल्या मेन सिटीज आहेत जसे दिल्ली असेल बेंगलोर असतील तर या तिथूनही आम्हाला कॉल येतात. तर त्या सिटीज मध्ये सुद्धा आम्हाला आमचे सेंटर्स पहिले तर लॉन्च करायचे आहेत. सेकंड ते लॉन्च केल्यानंतर बनवण्याची जी प्रोसेस आहे म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट सेंटर आहे तर ते विथ रिस्पेक्ट टू इथ सिटी आम्हाला एस्टॅब्लिश करायचं आहे आणि त्या सिटीमधले कपडे हे त्याच सेंटरमध्ये जाऊन ते परत तिथेच रिसायकल आणि अपसायकल होतील. तर यातनं एक तर 2 गोष्टी होतील की पहिलं एक तर पर्यावरणाला आपण जे काही या इम्पॅक्ट होतोय तो कमी करू शकतो आणि बरोबर रोजगार किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशनही वाढू यायची. तर या पद्धतीने पूर्ण भारत एकतर नक्कीच आम्हाला कॅप्चर करायचा आहे आणि या व्यतिरिक्त हे जे काही एक आपली कला आहे किंवा एक आपली लिगसी आहे तर ती नक्कीच आम्हाला भारताबाहेर सुद्धा पोहोचवायची आहे की जिथे बाहेरच्या लोकांना सुद्धा हे प्रॉडक्ट्स, कारण मला असं वाटतं की आपल्याकडेच ती एक क्षमता आहे की परत काहीतरी वापरणे, तर ती जर नक्कीच आपण भारताबाहेर सुद्धा पोहोचवू शकलो तर नक्कीच मला वाटतं ते नक्की आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये. आता जसं तुम्ही म्हटलात की हे जे कपडे सगळीकडचे जे जुने असतात ते कुठेतरी डंप केले जातात खड्ड्यांमध्ये आणि मग ते विघटन व्हायला आपण म्हणू शकतो की खूप वर्ष जातात. पण हे आत्ता जेव्हा आपण विचार करतोय की करंट भारताचं पॉप्युलेशन जर बघितलं तर 130 करोड आहे तर मग त्या मानाने हे खूपच ह्यूज असावं, तर त्याबद्दल काय सांगाल? त्याच्यामध्ये कसं आहे की आम्ही जो एक स्टडी केला आणि जर्नल ऑफ टेक्सटाईल रिसायकलिंगचा जो एक रिसेंट रिपोर्ट आहे त्यानुसार साधारणतः 58% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन हे 1-2 वर्षांनी कपडे फेकतात आणि पॉप्युलेशनच्या मानाने जर आपण हा आकडा बघितला तर प्रत्येक म्हणजे साधारण 1-2 वर्षामध्ये 9 बिलियन क्लोथ्स हे लँडफिलला जात आहेत आणि हे 9 बिलियन क्लोथ्स हे काय पद्धतीने ग्लोबल वॉर्मिंग करत असतील मला असं वाटतं की प्रत्येकाने आपण विचार केला पाहिजे. कारण फक्त भारताची जर पॉप्युलेशन कन्सिडर केलं तर 137 कोटी आपली लोकसंख्या आणि प्रत्येकाकडे जर 10 कपडे जरी मिनिमम कन्सिडर केले तर हे सगळे कपडे हे लँडफिलला जात आहेत, ते कुजत आहेत आणि त्या कुजण्यामधनं जो काही प्रदूषण होत आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि रिसेंटली PwC पण एक असा रिपोर्ट आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये प्रत्येक भारतातल्या सिटीला एक ॲडिशनल सिटी लागणार आहे वेस्ट मॅनेज करण्यासाठी. तर मला असं वाटतं की ऑलरेडी जे काही जागा आहेत त्या संपलेल्या आहेत राहण्यासाठी, जागा नाही मिळत आहे. तर पुढे जाऊन हे जो काही वेस्ट आहे ते परत घरातच येणार आहे,
तर ते येऊ नये. तर मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की जिथे आपण रिसायकल आणि अपसायकल प्रोडक्ट्स वापरले पाहिजे. नक्कीच. 9 बिलियन म्हणजे इट इज अ ह्यूज नंबर ऍक्च्युली. आणि ह्याचा आता आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे, कारण आपल्याला हे म्हणजे लक्षातच येत नाही की कपडे हे सुद्धा पोल्युशन निर्माण करू शकतात. तर त्याच्यामध्ये कसं होतं की जेवढं आपण प्लास्टिक वेस्ट आणि ई वेस्ट बद्दल जागरूक आता हळूहळू व्हायला लागलोय, तर क्लोथ वेस्ट हे खूप आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. कारण प्रत्येकाकडे कपडे आणि प्रत्येक जण कपडे वापरतोय, ते आता आपल्या लाईफस्टाईल किंवा आपल्या श्रीमंत गरिबीशी कनेक्टेड आहे. तर मला असं वाटतं की नक्कीच कमी वापरणे पहिली स्टेप आहे, कमी घेणं मग कमी वापरणं. थोडक्यात हाऊस म्हणून कपडे जे घेणं हा प्रकार आहे, तर तो कुठेतरी आपण थोडासा अंगवळणी करायला पाहिजे की आपण तेच तेच कपडे पुन्हा घालू शकतो, काही त्यात गैर नाही. मला वाटतं कमी घेणे, कमी वापरणे आणि मग त्यातनं जे काही वेस्ट होणार आहे ते परत रिसायकल आणि अपसायकल करणे, हे मला वाटतं 3 गोष्टी नक्कीच हीच ती वेळ आहे की जिथे आपण इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे किंवा चालू केलं पाहिजे. बरोबर. कारण आपण जे म्हटलो की ते डंप होतात आणि डंप झाल्यानंतर त्याचं विघटन व्हायला आपल्याला इतके वर्ष लागतात, तर त्या मधल्या वर्षांमध्ये ते मातीमध्येही मिक्स होत आहेत किंवा त्या पाण्यामध्ये म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर असेल त्याच्यातही मिक्स होतात आणि त्याच्यामुळे अजून एक नवीन पोल्युशन आणि रोगराईही होऊ शकते सगळ्या त्याच्यामध्ये. अजून एक हाच फॅक्टर होता की काही जिथे ते कुजण्याच्या आधी काही ठिकाणी ते जाळतातही डिरेक्टली. ओके. की जिथे काही लँडफिल असतात, मला असं वाटतं की आपण न्यूज पेपर मध्ये वाचत असतो की आज इकडे आग लागली किंवा तिकडे आग लागली, तर या जाळण्यामुळे पण खूप हॅझार्डस गॅसेस खूप प्रोड्यूस होतात किंवा त्यामुळे सुद्धा खूप इम्पॅक्ट होतो एन्व्हायरमेंट वरती. तर मला असं वाटतं की तुमच्या चॅनलच्या अंदर हेच सांगायचं की जे काही आपण घेतोय ह्याचं पुढे काय होतंय हा आत्ताच विचार आपण करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे एकच पृथ्वी आहे आणि आपण वेस्ट कुठे दुसऱ्या ग्रहावर नाही टाकू शकत अजून तरी. म्हणजे आपण कुठलीही आता स्टेप करण्याच्या आधी हा विचार करायला पाहिजे, कधी शॉपिंग करताना हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे की आपण त्या दृष्टीने किती पोल्युशन करतो. कारण आपण हे प्रॉडक्ट्स कुठेतरी देतो किंवा आपण जसं मगाशी म्हटलं की डोनेट करतो किंवा काम जे आपल्या काम करायला येणार आहेत किंवा गरजूंना आपण देतो ते वापरतात, पण तेही वापरून झाल्यानंतर पुढे काय होतं ह्याचा आपल्याला अंदाजच नाहीये की हे एवढं सगळं मोठं आहे. मगाशी जसं आपण म्हटलो की तुमचं आयटी मॅनेजर किंवा आयटी मध्ये इंडस्ट्री मध्ये काम करत होतं, त्याचं प्रोजेक्ट मॅनेजर होतं, तर तसं बघायला गेलं तर एक सिक्युअर्ड जॉब आणि आता हे कुठेतरी इनसिक्युअर बॅकग्राऊंड म्हणू शकतो. तर घरून कसा तुम्हाला या गोष्टीसाठी होता सपोर्ट म्हणू शकतो किंवा त्यांना काय धक्का बसला का किंवा काय? पहिली गोष्ट तर म्हणजे निश्चितच याच्यात धक्का बसला असं म्हणता येईल, कारण एक तर मी पहिल्यांदा प्रोजेक्ट मॅनेजर होतो, देन मी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालू केली आणि त्यानंतर एकदम एक आय टी इंडस्ट्रीतला माणूस एकदम जुने कपड्यांमध्ये आला, हा एक निश्चित धक्का होता. पण मला असं वाटतं की मी माझ्या निर्णयावर ठाम होतो, कारण मला याच्यात एक पोटेन्शियल दिसत होतं आणि डाऊन द लाईन मला वाटतं की कुठली आयडिया आपण जेव्हा स्वतः खूप कॉन्फिडंट असतो की ही आयडिया वर्क होईल, तर किती लोक म्हणजे लोकांनी काही डाऊट घेतले किंवा हे वर्क नाही होणार किंवा हे विचित्र बिझनेस आहे असं जरी ते म्हणाले, तरी असं एक आपला एक काय म्हणतात ठामपणा त्याच्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे आता बऱ्यापैकी मला वाटतं की त्यांनाही हे ऍक्सेप्ट केलंय की या पद्धतीचा बिझनेस असू शकतो. आणि घरातल्यांव्यतिरिक्त मला बाहेरच्यांनी पण तेवढा सपोर्ट केला की या आयडिया ही वर्क होते किंवा जे काही कस्टमर आहेत त्यांनी तेवढा सपोर्ट केला. त्यामुळे निश्चित पहिला विरोध होता, पण आता तो नक्कीच मावळला आणि मी तो मावळेन अजून असं म्हणता येईल त्या केसमध्ये. आणि आता जसं आपण म्हटलो की मग घरचा विरोध मावळला आहे किंवा काही, पण कुठलाही आपण म्हणतो की बिझनेस करताना आपण चौकटीच्या बाहेरचा बिझनेस आहे किंवा एक एज्युकेशन वेगळं आहे पण बिझनेस आपण वेगळा करतो, आणि त्यासाठी ऑब्व्हियसली बिझनेस म्हणला की फायनान्शियल सपोर्ट लागतो, सेव्हिंग लागतो, तर तो एक तर उभारताना आपल्याकडे काही अशा अनुदान गव्हर्नमेंटची किंवा अशी काही आहेत का या अशा सगळ्या बिझनेससाठी किंवा काही सपोर्ट मिळतो का? याच्यामध्ये कसं आहे की म्हणजे जसं म्हटलं पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही अनुदान आहेत, पण खरं तर खालच्या पातळीवर जे काही लोक काम करतात किंवा ते खालच्या सिस्टीम पर्यंत ते तेवढी माहिती नसतात. सेकंडली जर याच्यात बँकिंगच्या ओरिएंटेड जर विचार केला तर बँकिंगवाले हे नेहमी एक नॉर्मल हा बिझनेस काय म्हणता येईल एक इंडस्ट्री पद्धतीने सेलेक्ट ट्रीट करतात, रादर दॅन त्यांनी खरंच हा विचार केला पाहिजे की एक वेगळा आहे, एक वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि नक्की ती वर्क होईल. पण त्या पद्धतीने मला वाटतंय एक सपोर्ट आपल्या दृष्टिकोन नक्कीच नाहीये
आणि परत ह्याच्यामध्ये जसं घरच्यां थ्रू जो माझा अप्रोच होता तो माझा तिथेही तोच होता की मी माझ्या आयडियावर ठाम आहे की ती जशी असेल ती नक्की वर्क होईल. तर नक्कीच मला वाटते सपोर्ट तर तसा गव्हर्नमेंटचा गरजेचा आहे, पण त्या पद्धतीने जो पाहिजे तो आता ती इकोसिस्टीम माझ्या मते आतापर्यंत डेव्हलप नाही झालेली आपल्या इथे, की जी बाहेरच्या देशांमध्ये एक स्टार्टअप लाईक जी सपोर्ट केला जातो पटकन, किंवा त्याला एक किंवा एक स्टार्टअपही आता कदाचित आपल्याकडे आलेले आहेत की स्टार्टअपला सपोर्ट, पण तो स्टार्टअप जर काही चौकटीच्या बाहेरचा असेल किंवा काही वेगळा करणारा असेल तर त्यामध्ये नॉर्मल बिझनेसला तो कम्पेअर न करता त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. हा ते आहे. सो म्हणून मी म्हणलं की ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे जेव्हा चालू केलं तेव्हा मला हे माहिती होतं की इनिशियली लगेचच कोणी गव्हर्नमेंट किंवा हे बॉडी अथॉरिटी कोणी सपोर्ट करणार नाही. सो आम्हीच आमचे फंड्स पुट केले किंवा माझ्या मित्रांनी त्याच्यामध्ये मदत केली. पण नक्कीच मला असं वाटतं की या चॅनलच्या माध्यमातून मी हेच सांगेन की नक्की जे कोणी बघत असतील तर त्यांनी हा विचार करा की या पद्धतीचंही कंपनी ही गरजेची कंपन्याज आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत की जिथे ते फक्त एन्व्हायरमेंटचा पण विचार करा आणि ॲट द सेम टाइम ते मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेट करतात अशा लोकांसाठी की जे लो इन्कम सस्टेन त्यांचं लो इन्कम आहे या लोकांनाही रोजगार मिळणं खूप गरजेचं आहे. फक्त आपण जर आयटीचे आकडे बघितले तर बाकीच्या लोकांनी काय करायचं असं मला वाटतं. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी की लवकरात लवकर आम्हाला इको रिगेनच्या प्रत्येक ठिकाणी ब्रांचेस बघायला मिळू दे, कारण त्याचं महत्वाचं काम आहे की हे प्रॉडक्ट्स तर लोक वापरतीलच, पण त्या दृष्टीने आपण जी म्हणजे पोल्युशन होत आहे कपड्यांच्या दृष्टीने तेही कुठेतरी कमी होईल आणि आपल्यालाही सगळ्यांना चांगले प्रॉडक्ट्स बघायला मिळतील, वापरायलाही मिळतील. सो आज तुम्ही इको फ्रेंडली टॉक्स मध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप थँक्यू. यस थँक्यू, थँक्यू सो मच. आणि ही तुम्हाला आमच्यातर्फे एक ज्यूटची बॅग आहे, तरू एंटरप्राइजेस तर्फे ही एक ज्यूटची बॅग आहे. इको फ्रेंडली टॉक असल्यामुळे आम्ही प्लास्टिक वापरत. यस यस थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्स, थँक्स फॉर युअर टाइम. यस थँक्यू, थँक्यू. शब्द या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा नवनवीन इको फ्रेंडली टॉक्स.